नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। मैं हूँ महिमा सक्सेना। आइए बात करते हैं कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के ठाणे के कल्याण में राष्ट्रवादी कांग्रेस ने रोजगार मेले का आयोजन किया। युवा को एक ही प्लेटफॉर्म में जल्द से जल्द रोजगार मिले के अवसर प्राप्त हो, यही प्रयास करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस ने रोजगार मेला का आयोजन किया गया। 360 युवा ने इसमें भाग लिया। 225 युवाओं को रोजगार प्राप्त हुआ। इस मेलावा में अमेजन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, IF लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड आदि बड़ी कंपनियों ने अपना सहभाग दिखाया। इसका आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस उदय यादव जिलाध्यक्ष, कामगार हिम्मत यादगिरी जिलाध्यक्ष सांस्कृतिक सेल, करुणा कातखड़े कल्याण विधानसभा अध्यक्ष सांस्कृतिक सेल और उनके आला अधिकारी में मिलकर किया। कल्याण जिला ब्यूरो सत्यजीत सिंह की रिपोर्ट। हाताला काम आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष इथले नागरिक कसे सशक्त होतील त्या उद्देशाने माननीय उदय यादव साहेब यांनी आज रोजगार भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आज या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन माननीय कार्यसम्राट कल्याण विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष कार्य कामगार अध्यक्ष माननीय श्री उदयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तरी परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या महामारीमुळे भरपूर लोकांचे जॉब गेले, जॉबलेस असल्यामुळे भरपूर तरुण काम नसल्यामुळे हाताला काम पाहिजे आणि परिवार सुखी, काम असेल तर परिवार सुखी हे या धोरणातून आज या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा उदयदादांच्या माध्यमातून या परिसरामध्ये घेण्यात आला। तर मी त्यांचे आभार मानतो आणि बऱ्याच मोठा परिषदेत प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय उदयजी जाधव यांचं या परिसरामध्ये काही नगरसेवक नसताना नगरसेवकाच्या वरचं काम चालू आहे। भविष्यामध्ये त्यांना या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 8 नगरसेवक म्हणून परमेश्वरची त्यांनी प्रार्थना आहे की त्यांना नगरसेवक म्हणून आम्ही पाहावं ही आशा बाळगतो। धन्यवाद। जादव साहब तुम्ही काय सांगता? किती लोकांना फायदा, जादव साहेब किती लोकांना फायदा होऊ शकतो याचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा कामगार अध्यक्ष मीच आहे उदय जाधव आणि तुम्ही सांगा काय बोलू शकता? तुम्ही रोजगार मेळा असं भरवलेलं आहे, त्याचं उद्देश किती लोकांना फायदा होऊ शकतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष होते माननीय उदय जाधव साहेब, हे नेहमी सतत काही ना काही उपक्रम करत असतात प्रभाग क्रमांक 8 आणि ते उद्दिष्ट त्यांचं एकच असतं की बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळावा आणि जास्तीत जास्त कोविड नंतर कसं सगळ्यांना म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला कसा रोजगार मिळावा हे त्यांचं खूप मोठं ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे। त्याप्रकारे त्यांचं काम चालू आहे, आज पण नाही, ह्याच्या आधी पण त्यांचं काम चालू होतं।